नमस्कार, मी डॉक्टर मीनल श्रीगिरीवार. संस्कृत व्याकरण परंपरेत संस्कृत व्याकरणाला दार्शनिक स्वरूप देणारे भर्तृहरी यांच्याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. भर्तृहरीचा काळ साधारणतः चौथे शतक मानला जातो. त्यांचे गुरुचे नाव वसुरात, स्थान काश्मीर, प्रमुख ग्रंथ वाक्यपदियम. वाक्यपदियम हा ग्रंथ दर्शनावर आधारित असून हा तीन कांडांमध्ये विभक्त आहे. ब्रह्मकांड कारिकांची संख्या 156, वाक्यकांड कारिकांची संख्या 486, पदकांड कारिकांची संख्या 1218. भर्तृहरी हा चंद्रगुप्ताचा समकालीन होता असे मानले जाते. चंद्रगुप्त द्वितीयचा काळ इ.स. 437 ते 470 मानला जातो. यावरून भर्तृहरीचा काळ इ.स. 4 शतक यापेक्षा जास्त मानणे योग्य ठरणार नाही. शिवाय UN संघने भर्तृहरीला बौद्ध अनुयायी मानले, मात्र हे मत देखील ग्राह्य धरल्या जाऊ शकत नाही, कारण वाक्यपदियमकार आणि महाभाष्याचे टीकाकार आचार्य भर्तृहरी ह्या वैदिक धर्माच्या मतांचा स्वीकार करणारे होते. त्यांनी कधीही बौद्ध धर्म किंवा बौद्ध मतांचा स्वीकार केलेला नाही. वाक्यपदियम यातील पहिल्या आणि दुसऱ्या कारिकेतच त्यांनी हे स्पष्ट केले आहे की अनादिनिदनम ब्रह्म शब्दतत्वम यदक्षरम विवर्तते अर्थभावेन प्रक्रिया जगतो यतः एकमेव यदाम्नातं भिन्न शक्तिं व्यपाश्रयात् अपृथक्त्वेपि शक्तिभ्य पृथक्त्वेन वर्तते. या कारिकेद्वारे स्पष्ट होते की अनादि अनंत ब्रह्माचा स्वीकार करून ब्रह्मप्राप्तीचे उपाय सांगणारे, वेदांचा स्वीकार करणारे भर्तृहरी हे वेदबाह्य असूच शकत नाही. वेदांविषयीचे असे उद्गार वेदविरोधी बौद्ध विद्वान कधीच उच्चारू शकत नाही. वाक्यपदियममधील अशा अनेक कारिका सांगता येतील ज्याद्वारे भर्तृहरी हे बौद्ध अनुयायी नसून मीमांसाशास्त्राचे पंडित होते हे स्पष्ट होते. वाक्यपदियम हा जगमान्य व्याकरणशास्त्रावर आधारित ग्रंथ तर आहेच, पण या ग्रंथाने व्याकरणशास्त्राला नवीन जीवन दिले आणि इतकेच नाही तर व्याकरणाला स्वतंत्र दार्शनिक स्वरूप देणारा हा पहिला ग्रंथ होय. वाक्यमच पदमच वाक्यपदे ते अधिकृत्यो कृतो ग्रंथो वाक्यपदियम. वाक्य आणि पद या विषयांवरील विचार ग्रंथ म्हणून वाक्यपदियम. या वाक्यपदियममध्ये तीन कांड असल्यामुळे याला त्रिकांडी म्हणतात. वाक्यपदियम या ग्रंथात एकूण 1860 कारिका आहेत. वाक्यपदियमच्या तीन कांडांचा आधारभूत विषय कारिकांद्वारे प्रस्तुत केलेला आहे. वाक्यपदियमच्या प्रथम कांडात शब्दालाच ब्रह्म मानले आहे. आगमसमुच्चयो नाम ब्रह्मकांड. आगमसमुच्चयाच्या रूपाने देखील याचे स्मरण केले जाते. शब्दांच्या आधारेच पदार्थाचा बोध होतो आणि शब्दांचा बोध व्याकरणाशिवाय होत नाही, म्हणून व्याकरण हे ब्रह्मप्राप्तीचे साधन आहे. ब्रह्म या जगाच्या उत्पत्तीचे आणि चैतन्याचे कारण आहे. ही ब्रह्मशक्ती अद्वितीय आहे. जितके स्थान या जगात ब्रह्माला आहे तितकेच स्थान व्याकरणात शब्दाला आहे, आणि म्हणूनच भर्तृहरीने शब्दालाच ब्रह्म मानले आहे. वाक्यपदियमच्या ब्रह्मकांडातील प्रथम कारिकेत भर्तृहरी मंगलाचरण करताना देखील वाक्रूपी शब्दतत्वच ब्रह्म आहे. शब्द व अर्थ यांचा संबंध नित्य असून शब्द अनादि आहे असे म्हणतात. वाक्यकांडात वाक्याच्या स्वरूपाविषयी विस्ताराने विवेचन केले आहे. विविध आचार्यांच्या मतांचा विचार घेऊन वाक्यस्वरूप 8 प्रकारचे मानले आहेत. तृतीय कांडाविषयी माहिती अशी की काही विद्वानांच्या मते भर्तृहरीने 2 कांड लिहिली असून तृतीय कांड अन्य कोणाची तरी निर्मिती आहे. मात्र द्वितीय कांडाच्या 484 कारिकेत त्यांनी तृतीय कांड लिहिण्याची प्रतिज्ञा केल्याने हे स्पष्टच होते की तृतीय कांडाची रचना देखील भर्तृहरीनेच केली. या तृतीय कांडालाच विद्वानांनी प्रकीर्ण कांड असे म्हटले आहे. यात एकूण 14 समुद्देशांचे वर्णन आहे. जाती समुद्देश, द्रव्य संबंध, भूयोद्रव्य, गुण, दिक् साधन, क्रिया, काल, पुरुष, संख्या, उपग्रह, लिंग, वृत्तीसमुद्देश. वाक्यपदियम या व्याकरणावर आधारित दार्शनिक ग्रंथाव्यतिरिक्त भर्तृहरींनी अनेकही ग्रंथांची रचना केलेली आहे. त्यातील प्रमुख धातुसमीक्षा हा वेदांत दर्शनासंबंधीचा ग्रंथ आहे.
तर शब्दधातु समीक्षा हा भर्तृहरीचा दार्शनिक ग्रंथ व्याकरण दर्शनाशी संबंधित असून यात मोक्षप्रदायक पश्यंतीचे निरूपण केलेले आहे. शतकत्रयी हा सर्वसामान्यांना माहिती असलेला ग्रंथ, यामध्ये नीतिशतकम, शृंगार शतकम आणि वैराग्य शतकम या 3 शतकांचा अंतर्भाव यात करण्यात आलेला आहे. धन्यवाद.